सील करा पब्लिक, तर आपण तिकडे ते दिसते ना तिकडे तिकडे आपण आपली गाडी पार्क केली आणि आता आपण भस्करगड चढायला चालू केले. लगेच लगेच एक दिवसात दोन गड, पण या गडावर आम्ही कॅम्पिंग करणार आहे. आज हरिहरवर कॅम्पिंग नाही केली कारण का हरिहरवर अलाउड नाही. चला मग आता जसं हरिहरला 1-1.5 घंटा लागत होता तसं या गाडीलाही लागणार आहे. दम लागलाय, संध्याकाळच्या टाइम 4:30 झालेत. तर आता आम्ही चढायला घेऊ आणि चढण्यावर फोकस देतो मी, नाही तर वरती ना लेट होईल. चला मग गाईज, पायऱ्या आल्या शेवटी. खूप वेळ लागला, किती वेळ, किती तास लागले ना आपल्याला? दीड तास लागला गाईज, जसे ते म्हटले तसे. आम्ही आता जरा ना म्हणजे थांबतो आम्ही, पण आम्ही टायमावर वर पोहोचतो. म्हणजे जेवढे लोक दुसरे चालतात 1.5-2 तासात तेवढं आम्ही पण कोपअप करतो. आता तर मानलं पाहिजे आम्हाला, स्वतःला शबाशी देणं चांगलं असतं. चला मग बघा पायऱ्या, तर बघा एकदम आईस पैस अशा पायऱ्या ना दर किल्ल्याला असल्या ना. काय डेंजर आणि अशी भिंत, मग संपलं काम. म्हणजे कसं दरी दिसतच नाही गाईज, काहीच वाटत नाही, एकदम एन्जॉयमेंट मध्ये जायचं ते. चला गाईज हे बघा, ह्याच्यात आम्ही ना गौरी आणि हे घेतलं, लाकडं घेतलं वरती, फ्युल, येस, आग जळवलं फ्युल घेतले. आता वरती जाऊ, पहिले टेंट लावू, अजून थोडेशी लाकडं शोधू. आणि आमच्या काना भाईने तसं लाकूड शोधलं ते. ओके ब्रो, नाही नाही, टीम वर्क आहे, टीम वर्क. तुम्हाला आता ना तिकडचं सीन दाखवतो मी वरती गेल्यावर. आता इथंच समोरच दरवाजा आहे, बघ सेफ्टी, तो दरवाजा बघून घेऊ. दरवाजा समोरच आहे ना, ठीक आहे ना. हा तेच गौमुखीच आहे ना दरवाजा आपल्या इकडचे, असा जाऊन आतमध्ये असेल हाय ना. तोफ नको लागायला, हर हर महादेव. चला चला आहेच, तू आता गेट कडे भेटतो. आता कसं आहे, किती वाजले माहिती का, थांबतो तुम्हाला सांग, टाइम सांगतो. 5:50 झालेत, पण कसं आहे सकाळपासून आम्हाला ऊनच भेटलं नाही. असंच सकाळपासून असंच अॅटमॉस्फिअर आहे, फक्त थोडं थोडं जागे ऊन आलं हरिहरवर, नाहीतर बिलकुल ऊन नाही. चला मग आता दे दम लागला गाईज. फक्त आम्ही वडेपाव खाल्लेले, मग थोडीशी भेळ खाल्ली, कोल्ड्रिंक पिली आणि बस एवढंच. चला मग आता वर जाऊ, पहिले टेंट बांधू, मग चहा पिऊ, मग टाइमपास करू, पिक्चर बघू, गाणे ऐकू आणि मग मॅगी बनवू रात्री. चला फ्युल. आम्ही तिथून वर आलो तर मला वाटलं की फक्त हे लोक म्हटले, कारण काय एक गौमुखी आहे ना, तर मग इथपर्यंतच दिसत होतं आम्हाला. मला वाटलं की इथं पडलेलं आहे, पण हा जसा बघा इथं पुढे पायऱ्या आहेत, खाली पायऱ्या आहेत बघा, ही एक पायरी, ही एक पायरी, त्याच्यावरती पण असतील, पण ढासळलं बघा केवढे. मी तुम्हाला सरळ करून दाखवतो एक मिनिटासाठी बघा. मला वाटतंय हा जी तो उभा आहे ना, हा ते सगळे कोसळलेत. बघून पण काय करू शकत नाही, जायचं बंद होतील ना काय केलं तर. ताकदही नाही, तू चायनीज खाणारा माणूस आहे. आणि आपण आता मेन गेट कडे आलोय, महादरवाजा. याची अवस्था बरोबरच नाही गाईज, का सांगतो माहिती काय मेन मत, काही कोण सांगत नाही गाड्यांच्या बाबतीत. वा चीर बघा, तर अजून कुठं वरतून जर झाड उगवले आणि त्या चिरींमधून आले की हे डासळणार एक दिवशी. हे खूप डासळलं रे, पण इकडची जी भिंत होती ना ती डासळली सगळी. पण तो वळसा बघ ना का मस्त मारला, पूर्ण आहे का गाईज, असं आलो आणि पूर्ण हा आतमधून इथे. चला आता आम्ही वर जाऊ आणि बघू. आमचा फ्युल घेऊ द्या, फ्युल, फ्युल बॅग. लाकडी होणगा टाकायला इकडे नाही काय, म्हणजे इथं दरवाजा नाहीये. अरे रिस्क कुठे, इथून कोण नाही, वरती गेट आहे, डायरेक्ट दरवाजा आहेत. पण इथं काय असतं माहितीये का, पूर्वी दरवाजा असायचा ना, दरवाजा, तो दरवाजा असा लावायचे आणि मग असं लाकडी फळी मारून टाकायची मधून. ते फळी मारायला इथं खड्डा असतो, पण तो खड्डा नाही तिकडे, ठीक आहे, गुफा दिसत असेल तर प्लीज कॉम्प्रोमाइज गाईज, कारण बॅटरी लो झाली, 19-18% आहे, तर टॉर्च नाही चालू होते माझी,
पण आता नाही दिसलं तरी उद्या एकदा एक झलक देऊन टाकेल मी असं दरवाजे. चला मग आता पुढे. आता किती वाजले तरी? नाही साडेदहा साडेदहा वाजलेत. आम्ही चहा बनवलेली पण त्यावेळेस कसं होतं माझी फोनची बॅटरी डाऊन होती आणि त्यावेळेस फोनची बॅटरी डाऊन होती तर मी चार्जिंगला लावलं. अजून पण चार्जिंगला आहे. हा दुसरा फोन आहे माझा लिनोवा आहे त्यातून रेकॉर्ड करतोय. तर मग यावेळेस आम्ही सगळं आणले गाईस. तसं तुम्ही बघू शकता ते बघा तिकडे चमचा पण आहे आमच्याकडे. आमच्याकडे मॅगी पण आहे. आमच्याकडे पातेलं पण आहे. आमच्याकडे चूल पण मांडली. आमचं सगळं फिक्स आहे आणि आमच्याकडे लायटर पण आहे. आमचा नाद नाही करायचा. आमच्याकडं दूध पण आहे गाईस. तुम्ही दरवेळेस नाव पाडतात की तू काहीच नेत नाही. अर्ध्या अर्ध्या वस्तू नेतो अर्ध्या अर्ध्या वस्तू नेत नाही. आता बघा गाईस आता नडून दाखवा मला. आम्ही चहा पिली आता. आता मॅगी खाणार त्यानंतर बिस्किट खाणार आणि त्यानंतर थोडं बिस्किट उद्यासाठी ठेवणार कारण का इकडे भस्करगडवर एक पण स्टॉल नाही गाईस कारण का इतका प्रसिद्ध नाही आहे. हरिहर तिकडे हरिहरला जाम पैसे आहेत कारण का आम्हाला खालीच गाईस आम्हाला बिस्लरीची बॉटल लागत होती. तर काही बिस्लरीची बॉटल अशीच होती बिस्लरीची बॉटल ती आम्हाला 30 रुपयाला दिली गाईस कारण का फक्त एकच दुकान आहे या भस्करगड आहे ना त्याच्यासाठी एकच दुकान लागलं आम्हाला बाकी अजून कोणतंच नव्हतं. बघू आता आता आमची मॅगी होईल किती मिनिटात होईल शेफ थोडं शेफशी भेटा आमचे. अरे सीधा ठेवून अरे लँडस्केप मध्ये ठेवून याला शूटिंग शिकवायला लागते रे. हा तर गाईज हा आमचा पहिले कुणाल करायचा आमचा कुणाल यायचा तर आता आमचा कौशल आहे हे शेफ. तर शेफ किती मिनिटात बनल? 15 मिनिटात. 15 मिनिट मध्ये ही नवीन तुम्हाला विकत घेतले का ईपी वाल्यांनी 15 मिनिट होणार चॅलेंज लावतो तुम्ही? हो सर ही एकदम भारी वाली आहे ना चायनीज ना चायनीज मिक्स माहिती देतो छोटीशी छोटी माहिती आम्ही तुम्हाला देतो बिकॉज तुम्हाला पण कळायला पाहिजे की गडावर आलो तर कंडिशन कशी असते. चहा कशी ते सांगा इम्पॉर्टंट गोष्ट. चहा चहा म्हणजे बाप रे बाप. म्हणजे ती ब्रँड आहे ना कोणती ब्रँडची चहा होती ती? ताजा ताजा ताजाची चहा पित जाव गाईज. प्रमोशन नाहीये पण भारी भारी चहा भारी होती. म्हणजे काय नसेल तर पित जाव. आमच्या शेफला पण आहे की आंधीची बुंदी लागली आणि एकदम भारी चहा म्हणली एकदम म्हणजे एकदम भारी चहा त्याला दाखवा एकदा. आणि गाईज प्लीज क्रेडिट मध्ये इज्जत द्या त्याला इज्जत द्या त्याला कमेंट त्याला बोला की कौशल भाई रॉक्स हॅशटॅग कौशल भाई इंटेरियर डिझायनिंग लिव्ह आणि एवढं येस राडा करायचा गाईज कसं माहिती का त्या भाईनी चहाही बनवली आता मॅगी बनवतोय उद्या सकाळी परत दिलदारिया माणूस आहे उद्या परत चहा बनवतो आमच्यासाठी नडायचं फुल आता बघू होणार आहे. आणि यावेळेस आम्ही डब्बे पण आणले चमचे पण आणले सगळे आणले पाणी पण आता भरपूर खाताना दाखव. हा तुम्हाला खाताना दाखवतो तेव्हाच भेटा मला तोपर्यंत मी हवा मारतो म्हणजे मॅगी लवकर होईल. चला बाय. टेस्टी मॅगी बनली टोपलं दाखव. आमचा शेफ बघा शेफ आहे थँक्यू वेलकम. तिकडे कुठे बघतो इकडे इकडे बघ इथे शेफ आहे थँक्यू. बोल ना काय चार वर्ड बोल तुझ्याकडून गोड गोड किती म्हणजे किती परिश्रमने बनवली म्हणजे काय तू सायन्स काय काय त्यात तू वापरलं काय नाही कोणता पायथागोरस थेरम वापरला तू त्याच्यात ते सांग. तिथे मी ऑटोकॅडचा विरे वापरलाय वापर सॉरी इथे जायची आहे का आपल्याला बोल तू पुढचं बोल कट करून टाक पुढचं बोल. हे बघा मजा तर आहे मॅगीत. हा येस हे बघा पण ती एपी नाही हवी दुसरी हवी नाही रे एपी पण चांगली आहे ना मसाला काय भारी तो मग हे बघा याचं तोंड बघा अख्खे अख्खे पीस भरतोय गाईज भूक लागली ना काय चिकन अख्खे पीस भरतो एड्या जेवणाचा तुकडा असं बोलू का घास तू रडतो कशाला गाईज जेवण करता करता रडतोय बघा काय नाही रडत नाही दूर चाललंय त्यामुळे रडतो. चला आम्ही खाऊन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. टेंट बांधतायत गाईज गुड मॉर्निंग. भास्कर गडावर आता उठलो आम्ही चहा नाही बनवली काल रात्री गरम पाणी केलं फक्त आणि झोपून घेतलं आम्ही ते गरम पाणी पितोय. अजून एक बॉटल पण आहे आमच्याकडे काय नाही मागच्या म्हणजे काल रात्री इकडे वाडीतले म्हणजे इकडचे गावातले लोक आहेत ना वरती आले त्यांनी भात बीत काहीतरी बनवला खूप जण होते म्हणजे 25-30 जण असतील त्यांनी तिकडे ना तिकडे टाकी जिथं टाकी दाखवलं तुम्हाला तिथं टाक्यांच्या इकडे त्यांनी पाणी पिले सॉरी भात बनवला काय माहिती काय होतं त्यांचं कारण का नंतर कोण भेटलं पण नाही मला रात्री कसं आम्ही थकलेलो कोण विचारायला जाणार त्यांना त्यामुळे आता निघू
मग उतरल्यावर तुम्हाला प्लॅन सांगू. उतरता उतरता आता पाणी पिऊन घेतो, कारण का सकाळी उठल्यापासून पाणी नाही पिले. चला मग भेटू आपण. गाईज ते जसं आम्ही त्यांना विचारलं ते राजा शिव छत्रपती त्यांचं ते वेबसाईट आहे. हा राजा शिव छत्रपती परिवार .com त्यांचं वेबसाईट आहे. मी चेक आउट करा. ते असेच गडदुरुस्तीचे कामं करतात. आता हे जे आहेत ना दगड हे तेच करणार आहे. पहिले त्यांनी जो आपला मेन गेट आहे तो गेट मेन आहे ना हे करून घेत आहेत साफ. मग हे हळूहळू ना हे काय आलं माहिती का हे जे आहे ना ही भिंत, त्या भिंतीच्या वरचे आहेत ना वरचे, त्याच्यावरती म्हणजे आपण म्हणतो ना बाउंड्री टाईप, बाउंड्री टाईप होतं ते पडले तर ते हळूहळू रिपेअर करतात. चांगलं बघू. जर तुम्हाला काय सपोर्ट द्यायचा असेल तर त्यांना देऊ शकतात. तुम्ही नक्कीच द्या त्यांना सपोर्ट. हा का आता आम्ही प्रसंग करू आणि तसं बघा तुम्हाला फक्त बोलतो तसं नाही. आम्ही आमचा कचरा सगळा पिशवीत घेतलाय. आम्ही फक्त बोलण्यासाठी बोलत नाही, आम्ही ते पाळतो पण. चला मग आता निघू इकडून. फोटो काढतो हे आता इथून त्र्यंबकेश्वरला जाऊ. आमचं डिसाईड झालं की त्र्यंबकेश्वरला जायचं आणि मग तिकडून घरी जायचं. आणि ते आता आम्ही येताना कसं खोडाळ्या मार्गे आलो. खोडाळ्या मार्गे नाही जे आम्हाला टाऊन आहे मार्गेने जायचं आहे. मग चला भेटू आपण. आणि तुम्ही नक्की त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि जर तिथे त्यांचं डोनेशनचं ऑप्शन असेल तर तिथे डोनेट करा. चला बाय. तर मग यायच्यानंतर आम्ही गड उतरलो. गड उतरल्यानंतर आम्ही लगेच आमचं लगेज सगळा गाडीवर टाकला आणि आम्ही प्रस्थान केलं त्र्यंबकेश्वर साईडला. पण त्र्यंबकेश्वरला जाता आता पहिले लागतं श्री स्वामी समर्थांचं गुरुपीठ. तर आम्ही गुरुपीठला गेलो पण तिथे अलाउड नव्हतं रेकॉर्डिंग करणं, म्हणून हे बाहेरचा जो सेक्शन आहे तोच रेकॉर्ड केला आणि बाकीचं तुम्हाला मी फोटोमधून दाखवतो. ते हे असं गुरुपीठ दिसतं, ते तिथे स्वामी समर्थांची खूप मोठी मूर्ती बने. तर मग हे सगळं झालं. इथे आम्ही वडापाव खाल्ला जरा आणि आम्ही प्रस्थान केलं त्र्यंबकेश्वर साईडला. त्र्यंबकेश्वर साईडला गेलो तर आम्ही गेटवर जाऊन बघितलं की आफाट गर्दी आणि आम्हाला ते सहन होणार नाही ती गर्दी. त्या गर्दीमध्ये उभे राहणं तर आम्ही तिकडून निघालो. आम्ही म्हटलं की पुढच्या वेळेस येऊ तेव्हा जाऊ आपण तिकडे. काय नाही महादेव आपलेच इथं. मग गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला आणि कट्टा गँगचे मेंबर व्हा. चला बाय, लव यू गाईज. हो सर, ही एकदम भारी वाली आहे ना, चायनीज आहे ना, चायनीज मिक्स. तुम्ही त्यात भरपूर हे टाकलं पण मसाले मसाले. आता जर लूज मोशन झाले तर दगडाने पुसणार की गवताने पुसणार? काय पुसणार आहे? पाणी आहे सर, ती बॉटल पण पाणी आहे का? जायचं बॉइलिंग वॉटर का? बॉइलिंग वॉटर.